नमस्कार, आज आशापुरी गारमेंटमध्ये नवीन तुम्हाला प्रकार कटिंग शिकवण्यात येत आहे. डबल झालर म्हणून, डबल झालर ह्या प्रकाराचे येतील, हे डबल झालर या पद्धतीचे येतील, यांना डबल झालर म्हणतात. डबल झालर म्हणजे दोन झालर असते, वरती आणि एक मोठी झालर आणि खाली छोटी झालर, अशा पद्धतीचे हे डबल झालर प्रकार तुम्हाला कापून दाखवण्यात येईल. चला, कापड किती मीटर आहे? 2 मीटर. 2 मीटर, पूर्ण 2 मीटर आहे. बरं, आता 2 मीटर नंतर तुम्ही काय करणार याच्या पुढे? 2 मीटर मध्ये कापायचं नाही. बरं, साईड कटिंग करायची नाही, अखंड 2 मीटर पाहिजे. उघडून दाखवा, 2 मीटर अखंड आहे का? बरं, ठीक आहे. चला, याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर बरं, ही पॅक बाजू आहे का? हो. बरं बरं, पॅक बाजूकडनं 3.5 घेण्यात आले. बर, साडेतीन इंच. सात इंच, 3.5 डबल, 7 इंच म्हणजे मोठी झालर आहे. बरोबर आहे ना? सात इंच बरोबर. आता खालच्या पट्ट्याला 3.5 बरोबर, याचे 4 पट्टे निघतील ना? बरोबर. बर, याच्यानंतर उरलेल्या भागात 5.5 आणि त्या दिशेने 5.5, एक साईडला पॅक केल्या येतील. बरोबर. ही पूर्ण डबल झालरची आखलेली पद्धत आहे ना, आणि हे कटिंग. जर क्वांटिटी कापायचे राहिले तर त्याच पद्धतीने कापायचे का? बर, आपण फक्त एक पीस कापत आहे आणि ते दाखवू मला. ही कटिंग झालेली आहे. आता कोणत्या पद्धतीने शिवायचं त्या पद्धतीने ते कळा ठेवण्यात येतील. कालची झालर मोठी झालर आहे. हे संपूर्ण झालं खाली जोडण्यात येईल. उरलेलं कापड नेफ्यात टाकण्यात येईल. ही खालची छोटी झालं. बरोबर, ठीक आहे. या पद्धतीनेच हे डबल झालर प्रकार तयार होतील, शिवल्यानंतर या पद्धतीने दिसतील. हे सगळं फॅक्टरीत तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे, हे सगळे कार्य करते आणि हे प्रकार कटिंग झालेले डबल झालर.